दिनांक 16/7/24 ला संध्याकाळी 4:45 ते 6 दरम्यान आम्हाला अशी माहिती भेटली की एका वृद्ध महिलेची, तिचं वय जवळपास 60 वर्ष होतं, ती महिलेच्या रस्त्यावरून कोणीतरी मोटरसायकल स्वाराने तिच्या गळ्यातील चेन हिसकली आणि पडून गेला आहे. त्या माहितीवरून आमची डेली स्टाफ त्यांचे CCTV फुटेज चेक केले. CCTV फुटेजच्या आधारे तो जुनी कामठी नवी कामठी या एरियात फिरताना आम्हाला लोकेशनद्वारे मिळून आला. त्याच्यामागे आम्ही त्या रूटवरील सर्व CCTV फुटेज चेक केले. लोकल इंटेलिजन्स तांत्रिक मदतीच्या सहाय्याने आम्ही त्याला 2 दिवसानंतर ताब्यात घेण्यात आलं. ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडून 26 ग्रॅम सोन्याची मणीची, जवळपास 50,000 रुपये किमतीची एक सोन्याची पोत त्या महिलेची होती, ती आपण ताब्यात घेतलेली आहे. आणि ज्या वाहनाने त्याने ही चेन स्नॅचिंग केलेली होती ते वाहन बजाज पल्सर 220 TT S टू व्हीलर गाडी. गाडीचा नंबर आहे MH40CJ3377. ती आपल्याला ताब्यात आहे. असा जवळपास 1,20,000 माल आपण ताब्यात घेतलेला आहे. आरोपीचं नाव आहे मोहम्मद सोहेल वल्द मोहम्मद अफजल, वय 24 वर्ष. हा कोळसाटाल नवाब बंडीवाला जुनी कामठी या ठिकाणचा राहणार आहे. सदरची कारवाई मान्य झोन पाई सर, श्री निकेतन कदम साहेब, तसेच कामठी विभागाचे साहेब पोलीस आयुक्त मान्य शिरसागर साहेब आणि आमच्या DVC टीम रामलोट साहेब आणि त्यांची सर्व टीम यांनी मेहनत घेतलेली आहे.